सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। आमची 11 वर्षाची परंपरा हे तुझ्या भवानीची आणि बुरानगरचं हे नातं लहान मुलीच्या रूपात म्हणजे माहेर आणि सासर असं हे नातं आहे आणि असंच हे तुळजाभवानीचं माहेर म्हणून संबंध झालेलं बुरानगर इथे ज्याप्रमाणे आई तुळजाभवानीला 3.5 शक्तपीठापैकी एक असलेल्या या ठिकाणी जशी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरवला जातो किंवा भाविक भक्तगण मोठ्या आस्थेने आणि मोठ्या उत्साहामध्ये तिथे सामील होतात त्याचप्रमाणे बुरानगर या ठिकाणी होत असतात। या बुरानगरचं नाव म्हणजे बुरान बादशाह नावाचा बादशाह होता आणि बादशाहचा आणि देवीचं ह्या जो संहार केला आणि त्यांनी जो छळवणी केली त्या बादशाहची राजधानी म्हणून हे बुरानगर नाव पडले। यावर्षीचे आपण जर पाहिलं तर मागील वर्षीपासून नवरात्र सुपरत जसं पूर्वी होत होता तसं धामधुडकी मधले 2 वर्ष सोडले कोविडच्या आणि करोना काळातले तर मोठ्या उत्सवात साजरं होतो। आपण या ठिकाणी पाहिलं की अनेक जे गणपती असेल किंवा अनेक सण उत्सव असेल हे मोठ्या उत्सवामध्ये हे साजरे होत आहेत त्याचप्रमाणे यावर्षीचा नवरात्र उत्सव हे मोठ्या उत्सवात साजरं होणार आहे। आम्हीसुद्धा मोठ्या उत्सवामध्ये त्याची तयारी या ठिकाणी केली आहे। आपण जर वाट पाहिलं की सर्व प्रकारची दुकानं हॉटेल्स किंवा खेळणीवाले ज्वेलरीवाले महिलांसाठी ची दुकानं लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क्स किंवा याच्या अनुषंगाने जे खेळणं आहेत हे सर्व या ठिकाणी आत्तापासून लागायला सुरुवात केली आहेत। आपण जर दक्षता भाविकांचा या अनुषंगाने दर्शन येणार आता आपण पाहिलं ऑक्टोबर हिट ह्या आत्ताच आपल्याला जाणवायला लागले त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवेशद्वारे या ठिकाणी ॲडिशनल 1.25 मंडप तर आहेच पण ॲडिशनल मांडव या ठिकाणी टाकला आहे आणि त्यांनी उन्हापासून किंवा पावसापासून त्यांचं संरक्षण होय याची काळजी घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आहे। त्याच ठिकाणी विविध पोलीस यंत्रणेला आम्ही पोलीस बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे ते आम्हाला प्रोव्हाइड करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना अर्ज व दिलेले आहेत। त्यांनीसुद्धा इथं येऊन सर्व रेखीय किंवा सगळी जागेची पाहणी करून गेलेले आहेत आणि आमचेसुद्धा स्वयंसेवक आणि होमगार्ड आणि पोलीस मित्र यांची टीम या ठिकाणी सज्ज असते की भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील सगळ्यांचं दर्शन एक उत्सवात आणि आनंदामध्ये होईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले। आपण जर महिलांसाठी पाहिलं तर स्वतंत्रची बॅरिकेडिंग आम्ही मोठ्या प्रमाणात जागा ही जवळजवळ 70-75% इथली जागा ही महिलांच्या राहण्यासाठी आम्ही राखीव केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांची जे आतल्यात राहील म्हणजे ऊन वारा पाऊस जरी आला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली। पाण्याची उत्तम सोय या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे पुरुषांसाठी स्वतंत्र लाईन आहे जेणेकरून कुठलेही कुणीही डिस्टर्ब होणार नाही आणि विशेष म्हणजे आम्ही ह्यावर्षी दरवर्षी आम्ही पाहिलं की काही आम्हाला मुखदर्शनाशी बऱ्याच लोकांची हे असते त्यांना घाई असते कोणाला काम करून या ठिकाणी दर्शन बी रोजचं घ्यायचं असतं तर म्हणून आम्ही मुखदर्शनासाठी एक ह्यावेळेस स्वतंत्र एक दर्शन रांग या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्या दर्शनाने लोक ज्यांना लवकर जायचं आहे त्यांचंसुद्धा मुखदर्शन घेऊन तिथनंसुद्धा 20 लांबणं आहे फक्त पण देवीचं पूर्ण दर्शन या ठिकाणी पूर्ण मूर्तीचं दर्शन या ठिकाणी होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर आम्ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे सजावट वेगवेगळे आम्ही या ठिकाणी करतो। जर आपण हा जगदंबेचा हा जर आपण चेहरा पाहिला तर जगदंबेची मूर्ती आहे पूर्वभूमुखी आणि ज्यावेळेस सूर्यकिरण आणि रचना अशी मंदिराची तर याची सूर्यकिरण हे देवीच्या पायाजवळपर्यंत या ठिकाणी पडतात आणि आपण जर हाच पाहिला तर हा देवीने स्वतः चालवलेला घाणा आहे आणि ह्या घाण्यातून इथून देवीने स्वतः तेलासाठी घाणा ही चालवायची आणि त्या असं देवघर होतं देवघराची आणि घाण्याची रचना अशी होती की प्रत्येक फेरीला देवीचं दर्शन व्हावं ही भावनेनेही हा व्यवसाय या ठिकाणी तेलाचा केला जायचा आणि हे देवघरालाच 1913 साली मंदिराचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलं। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इथे बघा श्री जगदंबा तुळजापूर भवानी मंदिर देवळाचे मालक धानू विकू देवकर म्हणजे आमचे परपंजाबी सो खर्चाने मंदिर बांधले 1913 साली हे मंदिर बांधायला 13 जरी साल झाला असं 10 वर्षाचं स्वतःची जमिनी आणि घरवाडे विकून हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं हा एक वाड्याचाच हा भाग आहे आणि त्या भागालाच 1913 साली एक मंदिराचं स्वरूप या ठिकाणी दिलं। आपण इथं जर ही फ्रेम इथं पाहिली इथं फ्रेम आहे याच्यात साधारण देवीचं एक चित्रकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की याच्यातून देवीचं कशी आली तेलाचं गाणं कसं आलं तर तुळजापूरचं मी सांगितलं पुराण बादशाह आणि पालखी याच्यातून एक सांकेतिक सांगण्याचा प्रयत्न आहे की या ठिकाणी ही प्रथा किंवा याचा ह्या कुटुंबाचा किंवा ह्या आई जगदंबाचा इतिहास हा कसा आहे।